बुलेटिनच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीची एक मोठी बातमी एन आय टी भूखंड वाटप प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना मोठा दिलासा दिलाय सरकारनं सादर केलेल्या उत्तरावरती खंडपीठानं समाधान व्यक्त केलं आहे नगरविकास विभागानं खंडपीठात पत्र सादर करून वीस 20 एप्रिल दोन हजार एकवीसचा सोळा प्लॉटधारकांना लीजवरील जमीन नियमित करून घेण्याचा आदेश मागे घेतोय असं म्हटलं अधिक माहिती रजत वशिष्ठ देतात रजत या मुद्द्यावरनं अधिवेशनात वातावरण चांगलंच तापलेलं असताना मुख्यमंत्र्यांना दिलासा कसा मिळाला आहे ज्ञानदा आजच विरोधकांनी संदर्भात मोठा गोंधळ केला आणि भूखंडाचा श्रीखंड अशा आशयाचे आंदोलन केलेले होते मात्र च्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आज जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये विकास विभागाच्या वतीने एक पत्र सादर करण्यात आलेला आहे आणि ज्या निर्णयावर वादंग होत होता तोच वीस एप्रिल दोन हजार एकवीसचा निर्णय सोळा प्लॉटधारकांची जी लीज आहे ती नियमित करण्यासंदर्भात तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आदेश दिला होता एनआयटीला जो आदेश दिला होता तो आदेश आम्ही मागे घेत आहोत अशा आशयाचं पत्र नगर विकास विभागाने दिला आणि त्याच्यानंतर न्यायालयाने तो पत्र जो आहे तो रेकॉर्ड वर घेतलेला आहे तो स्वीकारलेला आहे आणि आता पुढील सुनावणी जी आहे ती अकरा जानेवारीला होणार आहे त्यामुळे ज्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू होता त्याच मुद्द्यावर सरकार किंवा नगर विकास विभाग कुठंतरी एक पाऊल मागे गेलेला आहे सो आ, आ, वीस एप्रिल दोन हजार एकवीसचा तो ऑर्डर ज्याच्यावर विरोधक वादंग करतायत आरोप होत आहेत तो ऑर्डर आम्ही मागे घेत आहोत असं त्यांनी न्यायालयाला कळवलेलं आहे आणि ते कळवताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार मागे घेत आहे त्यामुळे आता विरोधक या प्रकरणामध्ये काय भूमिका घेते हे पाहण्यासारखं असणार आहे मात्र सध्या तरी नगर विकास विभागने सावध भूमिका घेत एक पाऊल मागे घेतलेला आहे आणि कुठंतरी त्या सोळा प्लॉट धारकांना नियमबाह्य पद्धतीने त्यांची जमीन जी आहे लीजवर देण्याचा जो तत्काळ काली नगर विकास मंत्र्यांचा जो आदेश होता तो मागे घेण्यात आलेला आहे त्यामुळे कुठंतरी सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव येत असल्यामुळे सावधगिरीच्या भूमिकेमध्ये आहेत असंच दिसतंय धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट